लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या जवळपास 60,622 मजुरांना रोजगार मिळाला आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद पडून कामगारांचं त्यांच्या गावात पुनर्स्थलांतरण झाल्यामुळे मजुरांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या अतिदुर्गम असलेल्या आदिवासी बहुल मेळघाटात मनरेगाच्या कामांना प्राधान्य देण्यात आलं आहे. मनरेगाच्या माध्यमातून मागेल त्याला काम देण्याचा संकल्प असल्यानं जिल्ह्यात तात्काळ कामं सुरू करण्यात आली आहेत. मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक तसंच सामूहिक स्वरूपाच्या 2,918 कामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामं उपलब्ध झाली आहेत. तसंच कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँक किंवा पोस्ट खात्यात जमा करण्यात येत आहे. गावागावांमध्ये दवंड्या दिल्या, जनजागृती केली, आमचे जे यंत्रणा आहे त्यांच्यामध्ये प्रोत्साहन दिलं, त्यांच्यामध्ये कोविडबद्दलची भीती काढली आणि सगळ्यांना आम्ही मास्क सॅनिटायझर वगैरेचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम जास्तीत जास्त करण्याबद्दल प्रोत्साहन दिलं. त्याचा परिपाक असा झाला की 16 मार्च रोजी जी आमची 19,000 मजूर उपस्थिती होती आणि 23 मार्चला 7,500 जी मजूर उपस्थित होती, आज ती वाढून 60,662 एवढी झालेली आहे. आणि 23 मार्च ते आज तक आहेत आम्ही 13,73,00,000 निधीचे वितरण मजुरीच्या पोटी केलेले आहे. हे आपल्या महाराष्ट्र शासनाचे आणि आमच्या यंत्रणेचे यश आहे. मेलघाट की रहिवासी हूँ. दो महीने से कोरोना की महामारी थी और इस लॉकडाउन के समय हमारे हाथों में काम नहीं था. ऐसे समय में सरकार ने मनरेगा के काम शुरू किया और हमको मजदूरी मिली और हमारी समस्या दूर की, इसलिए हम सरकार का शुक्रिया अदा करते हैं.